मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमकं काय असतं, कारण आज डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचे ऑप्शन फॉर्म सुरू होत आहेत आणि बाकीचे जे आहेत बी फार्म, डी फार्म, एम फार्म यांचे पण ऑप्शन फॉर्म लवकर सुरू होतील. तर ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमकं काय ते भरत असताना तुमच्यात काय चुका होऊ नयेत यासाठी काही महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओमध्ये असणार आहे. लक्षात घ्या, कुठलाही ऑप्शन फॉर्म फिल करायच्या आधी त्याच्या आदल्या दिवशी सीट मॅट्रिक्स अर्थात कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा उपलब्ध असतात ही माहिती दिलेली असते, तर ती एक वेळ पाहायची तुम्ही सगळ्यांनी. देन त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसांचा वेळ असतो. पहिल्या दिवशी ज्या दिवशी ऑप्शन फॉर्म आलाय त्याच दिवशी भरला तर तुम्हाला कॉलेज भेटतं आणि शेवटच्या दिवशी भरला तर भेटत नाही असा कुठलाही प्रकार नसतो. 3 दिवस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी दिलेत, याचा अर्थ तो महत्त्वाचा डिसिजन आहे. काळजीपूर्वक विचार करून नीट ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. पहिल्याच दिवशी भरायची घाई केली तर घाईत निर्णय चुकू शकतो. नीट शांतपणे वेळ काढून शांतपणे त्या कॉलेजची एक रफ यादी बनवून ठेवा. कुठल्या कॉलेजला कोणता प्रेफरन्स देणार आहात, तुमच्या पसंतीच्या उतरत्या क्रमानं कॉलेजची यादी बनवा आणि असेच कॉलेज टाका जिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. बरं, हा एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो की जास्तीत जास्त किती कॉलेज टाकू शकता आणि कमीत कमी किती. कमीत कमी फक्त एक कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेजचे पर्याय तुम्हाला टाकण्याची संधी असते. पण एवढे भरमसाट ऑप्शन द्यायची गरज नाही आहे. 20 ते 25 असे कॉलेज जिथं तुम्ही जाऊ शकता. मार्क्स कमी असेल तर तुमच्या मेरिटनुसार कॉलेजची यादी द्या. सध्या इतर गोष्टींचा विचार न करता कॉलेजची माहिती काढून ते कॉलेजचा प्रेफरन्स नंबर नीट द्या. दुसरी गोष्ट, जिथं तुमच्या कॉलेजच्या ज्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीसाठी तुमच्या जागा नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. सगळ्यात पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे ती म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची एक प्रेफरन्स यादी बनवून घ्या. ते कॉलेज कसं आहे, किती जुनं आहे ही सगळी माहिती घ्या. घाईघाईत निर्णय चुकवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑप्शन फॉर्म तुम्हाला मोबाईलवरती देखील भरता येईल. गुगल क्रोम डेस्कटॉप मोड ऑन करा. सीईटी सेलच्या वेबसाईटवरती बी फार्म डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म एम फार्मचे प्रोसेस होते, तर डीटीच्या वेबसाईटवरती आपल्या डी फार्मचे ॲडमिशन प्रोसेस होत असते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये कुठेही जायची गरज नाही. तुमचं तुम्ही मोबाईलवरती ऑप्शन फॉर्म भरा. फॉर्म सबमिट करण्या एकदा परत एकदा खात्री करा की सगळी माहिती, सगळा कॉलेजचा प्रेफरन्स नीट बरोबर आहे का. तर या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. आणखीन काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या वेळोवेळी आपल्या चॅनलवरती दिल्या जातील. जरी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू असली तरी त्यांच्यासाठी दिलेल्या सूचना इतरांनी देखील फॉलो करा, कारण तुम्हाला देखील या प्रोसेसमधून कधी ना कधी जायचं आहे. तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म तसेच ज्यांना ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.